17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे यंदाचं 75वं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या मराठवाडा मुक्ती संग्रामाचं साजरं केलं जात आहे. या लढ्यामध्ये सर्वच क्रांतिकारांनी आपलं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मुक्तीसंग्रामातील एक मोठं नाव म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये खूप मोठं योगदान हे दिलेलं आहे. स्वामीजींचं पूर्वाश्रमीचं नाव म्हणजे व्यंकटेश भगवान खेडगेकर हे होतं. या लढ्यामध्ये स्वामीजींनी काय योगदान दिलं, तसेच स्वामीजींचा लढा हा इतरांपेक्षा कसा वेगळा होता, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत स्वामीजींचे पुतणे डॉक्टर शिरीष खेडगेकर, यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हा लढा कसा वेगळा होता व त्यांचं आणि स्वामीजींच्या काही खास आठवणीबद्दल. स्वामीजींचा लढा हा इतरांपेक्षा वेगळा या अर्थानं होता की त्या पूर्ण लढ्याला महात्मा गांधींच्या विचाराचं अधिष्ठान होतं. याचं कारण असं की जेव्हा सोलापूरच्या नॉर्थकोट शाळेमध्ये स्वामीजी शिकत होते, त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या देहावसानानंतर ते भावविवश झाले आणि एका तळ्याकाठी बसून त्यांनी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून अशी प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि देशसेवेसाठी माझं सगळं जीवन समर्पित करेल. त्यानंतर टिळकांचं देहावसान झालेलं होतं आणि देशात गांधीयुगाची सुरुवात झालेली होती. गांधीजी एका कार्यक्रमासाठी मद्रासला जाणार होते आणि ही बातमी समजताच स्वामीजी सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर गेले आणि त्यांनी डब्यामधून बाहेर आलेल्या गांधीजींचे पाय धरले. त्यावेळी गांधीजी त्यांना म्हणाले, अरे बेटा, देश के लिए कुछ करो. हे जे गांधीजींचे उद्गार होते त्याचा स्वामीजींच्या जीवनावर अतिशय दूरगामी असा परिणाम झाला. आणि त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अमळनेरला घेतलं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते शिकले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ते जेव्हा शिकत होते त्यावेळी स्वामीजी गांधीजींची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया पुण्याच्या ससून इस्पितळात झाली होती. तर त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या एका नेत्याबरोबर त्यांनी त्या रुग्णालयात प्रवेश घेतला आणि तिथेही गांधीजींची भेट घेतली. त्याचप्रमाणे एकदा टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये सुद्धा गांधीजींचं व्याख्यान ऐकण्याचं स्वामीजींना योग आला. त्यांच्या लढ्याचं वेगळेपण असं की ज्याप्रमाणे अहिंसेच्या मार्गाने गांधीजींनी लढा चालवला, त्याच प्रकारे हैदराबाद स्टेट काँग्रेसचा लढा स्वामीजींनी चालवला. स्वामीजींचे बंधू, लहान बंधू भीमराव खेडगीकर हे माझे वडील. स्वामीजींचं संन्यासाश्रमापूर्वीचं नाव होतं व्यंकटेश खेडगीकर. हे दोघंही खेडगी या गावचे. हे गाव कर्नाटकातलं आणि सिंदगी हे स्वामीजींचं जन्मगाव. खेडगी या गावी शेती होती त्यामुळं खेडगीकर. हे दोन्ही बंधू हे बालपणी त्यांच्या आईवडिलांच्या निधनामुळं सोलापूरला शिकायला आले. सोलापूरला नॉर्थकोट हायस्कूलमध्ये दोघेही शिकू लागले. ईश्वरी शिक्षण संस्था ज्यामध्ये आमचे वडील आणि स्वामीजी कार्यरत होते त्या संस्थेच्या एकूण कामकाजाची पाहणी करण्यासाठी ते अधूनमधून हैदराबादहून आंबेजोगाईला येत असत. त्यावेळी मी लहान असताना त्यांना आईने करून दिलेला डबा नेऊन देत असे आणि त्यावेळी ते माझी एकूण शालेय प्रगतीबाबतची चौकशी करत असत. त्याचप्रमाणे मी जेव्हा एकदा हैदराबादला त्यांना भेटायला गेलो त्यावेळी ते आजारी होते, तेव्हा रुग्णालयात सुद्धा त्यांनी माझ्या अभ्यासाची चौकशी केली आणि त्यावर्षी मी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिला आलो. तेव्हा स्वामीजींच्या ज्या प्रेरणा होत्या एकूण ज्ञानसंपादनाच्या, कारण 7 भाषा त्यांना अवगत होत्या, उर्दू, संस्कृत, तेलुगू, कानडी, मराठी, हिंदी, या सर्व भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि कायम त्यांच्या भोवती मी पाहायचो पुस्तकं असं. आम्ही म्हणजे ते जेव्हा आंबेजोगाईला येत त्यावेळी एकदा ते घरी येत असत आणि त्यावेळी आई आमची कढी बनवत असे आणि कढी त्यांना खूप आवडायची आणि ते आईचं आमचे त्यामुळं कौतुक करत असत. म्हणजे स्वामीजींनी या पूर्ण लढ्याला कधीही धार्मिक रूप दिलं नाही किंवा जातीय रूप दिलं नाही, हे या लढ्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. स्वामीजींचं आणि इतर सर्व महान हुतात्म्यांचं कार्य अत्यंत महान होतं. सर्व युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायलाच पाहिजे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व हुतात्म्यांना न्यूज 18 मराठीकडनं आदरांजली. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.